EWS पात्रतेबाबत केंद्राचं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. निकषांचा फेरविचार करण्याचं केंद्रानं आश्वासन दिलंय. EWS साठी 8 लाखांची उत्पन्न मर्यादा ही कायम आहे. 6 जानेवारीला या प्रकरणावर पुढची सुनावणी होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांबाबत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रतिज्ञापत्र सादर केलंय आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या निकषाचा फेरविचार करण्याचं आश्वासन केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे. EWS पात्रतेसाठी कौटुंबिक उत्पन्न हा व्यवहार्य निकष आहे आणि त्यासाठी सद्यस्थितीत 8 लाखांचं कौटुंबिक उत्पन्न हे वाजवी आहे असं समितीनं या अहवालामध्ये नमूद केलंय. समितीनं केलेली शिफारस केंद्र सरकार स्वीकारणार आहे आणि 8 लाखांची उत्पन्न मर्यादा ही कायम राहणार आहे. आता या प्रकरणावर 6 जानेवारीला सुनावणी होणार आहे.